प्लीज लाइक अँड सबस्क्राइब द चॅनल. आपण बऱ्याच वेळा लग्न समारंभाच्या जेवणात असणारा पायनॅपल शिरा अगदी आवडीने खातो, कारण नेहमीच्या शिऱ्यापेक्षा त्यात अननसाची वेगळी अशी टेस्ट छान लागते. तर तोच शिरा मी आज इथं करणार आहे. त्यासाठी घ्यायचा अननस हा गोड असावा, जास्त आंबट नसावा. मग त्यासाठी काय काय लागणार ते बघू. इन्ग्रेडियंटमध्ये बारीक रवा 1 कप, साजूक तूप 1/2 कप, साखर 1/4 कप, लेमन येलो फूड कलर चिमूटभर, फ्रेश पायनॅपल पल्प 1 कप, फ्रेश पायनॅपलचे छोटे तुकडे 1/4 कप, बदाम काजूचे छोटे तुकडे 2 टेबलस्पून, गार्निशिंगसाठी बदाम काप 1 टेबलस्पून, अख्खे बदाम पाकळ्या 6 व पिस्ता, मीठ 1/2 छोटा चमचा, वेलदोडा पूड 1 छोटा चमचा, केशर काड्या नग 13 ते 14, पाणी 2 कप. इथं मी फ्रेश पायनॅपल घेतला आहे. तुम्हाला तो इझिली अवेलेबल नसेल तर टीनमधला घेतला तरी चालेल. आता रेसिपीला सुरुवात करू. कढईमध्ये रवा भाजण्यासाठी मी 1/2 कप तूप घेतलेलं आहे आणि 1/2 कप तूप आपण नंतर वापरणार आहोत. आता हे तूप गरम झालं आहे, त्याच्यामध्ये हा रवा भाजून घ्यायचा. गॅस लो टू मीडियमच आहे. सारखा असा एकसारखा भाजून घ्यायचा, त्याच्यामुळे सारखं हलवत राहायचं. साधारणतः 5 मिनिट लागतात भाजायला. हे बदाम काजूचे तुकडे खरं सुरुवातीला माझ्या तुपात घालून भाजून घ्यायचे राहिलेत, तुम्ही ते अगोदरही भाजून घेऊ शकता. आता हा रवा छान भाजून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता असा बदामी कलरवर भाजलेला आहे. आता त्यामध्ये हे पायनॅपलचे छोटे तुकडे आहेत तेही भाजून घ्यायचे, तेही रव्यामध्ये थोडे शिजवून घ्यायचे. गॅसवर दुसरी कढई ठेवली आहे, त्यामध्ये साखर घालायची, पल्प घालून घ्यायचा आणि दोन्ही एकत्र चांगले मिक्स करायचे. गॅसची फ्लेम आपली लोच आहे, साखरचा विरघळते आणि पल्प ही साखरेमध्ये शिजून येतो. आता हा पल्प छान शिजला आहे, त्यामध्ये पाणी घालायचं. मीठही घालून घ्यायचं, मग ते छान सगळ्या शिऱ्यामध्ये मिक्स होईल. आता त्यामध्ये फूड कलर घालायचा. फूड कलर ऑप्शनल आहे, पण त्यामुळे शिरा दिसायला छान दिसतो. एक केशर काड्या पाण्यात भिजवल्यात त्याही टाकायच्या. आणि पाण्याला उकळी येईपर्यंत थांबायचं. ही आता पाण्याला उकळी आली आहे, हा भाजलेला रवा त्यामध्ये टाकून घ्यायचा. गॅस आपला मीडियम आहे, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता शिरा कवर करून ठेवायचा. अजून मधून त्याला हलवायचं. आणि परत 1 मिनिटभरासाठी कवर करायचं. आता हा शिरा छान शिजलाय, त्याला खाली वर करून सगळं हलवून घ्यायचं. आणि हे वेलदोडा पूड घालायची, तीही चांगली मिक्स करायची.
आता जे आपण तूप शिल्लक ठेवलं होतं ते घालायचं, ते मिक्स करायचं. शेवटी तूप घातल्याने शिरा आपला एकदम सॉफ्ट होतो. हे उरलेलं सगळं तूप घालायचं, मिक्स करायचं. आणि एक थोड्या वेळासाठी कव्हर करून ठेवून द्यायचं. आता आपला शिरा रेडी झाला आहे. एकदम सॉफ्ट असा शिरा झालेला आहे. आपला पायनॅपल शिरा तयार आहे. रंग छान आलाय, टेस्टही अप्रतिम झाली आहे, बनवायलाही जास्त वेळ लागत नाही. तर असा हा पायनॅपल टेस्टी शिरा तुम्ही गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी स्वीट डिश म्हणून किटी पार्टीत, तसेच घरातील छोट्या छोट्या फंक्शनच्या मेनूमध्ये समावेश करून आस्वाद घेऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटने सांगा. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.